कृषी उत्पन्न बाजार समिती उद्ध्वस्त करून कोट्यवधी शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे धोरण हाणून पाडा. कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर. 19 मार्च रोजी वीज बिल थकबाकी माफीसाठी माकपचा रास्ता रोको. शेतकरी वर्षभर शेतात पिकवलेले अन्नधान्य, फळभाज्या, पालेभाज्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून विकतो आणि तेच कृषी उत्पन्न बाजार समिती आज ते पूर्णतः खाजगी भांडवली दार्जिण्या कंपनी आणि व्यक्तींच्या घशात घालण्याचा घातकी डाव साधला आहे. यामुळे हे शेतकरी विरोधी धोरण हाणून पाडणे क्रमप्राप्त आहे असे मत व्यक्त केले. या मंडळीमध्ये शेतकऱ्याला जर माल मिळाला नाही, त्याचे पैसे मिळाले नाही, त्या मार्केट कमिटीची जबाबदारी पहिले पहिली द्यायची. या मार्केट कमिटी खतम करायचा, लाखो माणसाला बेकार करायचा. आणि सुरुवातीला म्हणायचं जीव तन तन सार्वजनिक उद्योगधंदे यांच्यावरचे नियंत्रण काढून घेतले. याहून मोठी जनतेची फसगत दुसरी असू शकत नाही अशी जळजळीत टीका आडम मास्तर यांनी केली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 15 मार्च रोजी विद्यार्थी, युवक, महिला, कामगार, शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने जनताविरोधी व देशघातकी धोरणाच्या विरोधात खाजगीकरण व कॉर्पोरेट विरोधी दिवस पाळण्याची देशव्यापी हाक देण्यात आली. त्या अनुषंगाने सोलापुरात माकपचे जिल्हा सचिव मंडळ सदस्य, माजी नगरसेवक कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सायंकाळी 6 वाजता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे माकपचे प्रदेश सचिव, ज्येष्ठ नेते, माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांचे प्रमुख मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका सुनंदा बल्ला, हनीफ सातकेड, रंगप्पा मरड्डी, प्राध्यापक अब्राहम कुमार, अनिल वासम आदी उपस्थित होते. यावेळी सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माकपचे जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड अनिल वासम यांनी केले.